राज्यात यंदा मार्चपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागलाय. त्याचा परिणाम दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर होतोय आणि पर्यायाने दूध उत्पादन घटायला सुरुवात झाली आहे. पाहूया. उष्णतेने घटतंय दूध उत्पादन. पशुपालक त्रस्त, दुग्ध व्यवसाय संकटात. मुंबई पुण्यात दुधाची टंचाई. पुणे जिल्ह्यातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यात शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतो. पण गेल्या काही दिवसात जसा सूर्यानं कोप दाखवायला सुरुवात केली आहे, तसा दुग्ध व्यवसाय संकटात सापडल्याचं चित्र आहे. यंदा मार्च महिन्यातच कधी नव्हे ते तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेलंय. त्यामुळे दुभत्या जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झालाय. सध्या उष्णतेमुळे जनावरांचं चयापचयची क्रिया जी आहे ती मंदावलेली असते. 1 लिटर दुधासाठी 4 लिटर पाण्याची आवश्यकता असते. परंतु त्यांची एनर्जी उष्णतेमुळे वेस्ट होत असल्यामुळे दूध उत्पादनात घट झालेली आहे. आज आपण सर्वत्र पाहत आहोत की उष्णतेचा प्रकोप वाढत चाललेला आहे. अनेक शेतकरी बांधव डोंगर दऱ्या याच्यामध्ये त्यांची जनावरे चरायला आणतात. जनावरांचे चाऱ्याअभावी आणि उष्णतेअभावी अत्यंत हाल होतात. वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या आतड्यात बदल होऊन रवंथ करणं अवघड झालंय. या सगळ्यामुळे दूध संकलन तब्बल 25% घटलंय. उष्णतेमुळं जनावर चरायला मागत नाही, पाणी पोटभर नाही आणि चारा पण पोटभर नाही. त्याच्यामुळं दूध उत्पादन 30% वाढलेलं आहे. ह्या उन्हामुळे ना खूप आजार वाढले त्यांचे. खूप ताप, परत लाळ गळणे, याच्यामुळे दवाखान्याला पण आमचा खूप पैसा जातो. पशुधनाच्या सुरक्षेसाठी शेतकरी उपाययोजना करतोय, पण त्याला सरकारी यंत्रणेची जोड मिळाली तर पशुधनाची योग्य काळजी घेता येईल. सर्वत्र उष्णतेचा पारा वाढलाय. याचा सर्वाधिक फटका डोंगर माळरानावर भटकंती करणारी जनावरे, जंगली प्राणी यांना बसतोय. अन्नाच्या शोधात भटकंती करत असताना या तापमानाचा फटका या प्राण्यांना बसतोय. अंगाची लाहीलाही होत असतानाही ही जनावरं आज उन्हाच्या तापमानामध्ये भटकंती करतायत. एकीकडे दूध उत्पादन होत असताना दुसरीकडे पुण्यात शासकीय आरे दुधाचा पुरवठा बंद झालाय. 3 तारखेपासून आरे बंद झालाय, 3 मार्च 2022 पासून. आणि तेव्हापासून कस्टमर सुद्धा कमी झालेले आहेत, कारण कस्टमरना आरेच दूध लागतं. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे दूध उत्पादन आणि दूध संकलनात होणारी घट लक्षात घेता पुढच्या 3 महिन्यात दुधाची कमतरता भासू शकते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पुण्या मुंबईवर दूध टंचाईचं सावट आहे असंच म्हणावं लागतंय. पुण्याहून अश्विनी जाधव केदारीसह रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आंबेगाव, पुणे.